कोकणात झालेल्या राणे आणि ठाकरे कार्यकर्त्यांच्या राड्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जे मालवणला रस्ता अडवून बसले ते शिवद्रोही होते, शिवद्रोही आडवे आले आणि त्यांचे पाठीराखे दिल्लीमध्ये बसले, तसा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मला नाही वाटत सगळे भाजपचे कार्यकर्ते त्यांना हे पटलेली गोष्ट असेल. त्याच्यामध्ये जे शिवद्रोही आहेत ते तिकडे आडवे आलेले आहेत. हे शिवद्रोही कोण आहेत हे चॅनलवरती आलेत, एकेकाला बघून मारतो. हे शिवद्रोही आता एवढे मस्तवाल झालेत की त्यांना सगळं काही त्यांनी भीडभाड सोडून दिले आणि त्यांचे पाठीराखे तिकडे दिल्लीत बसलेत.